लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सर्वांच्या कष्टाने गावागावांमध्ये डोके पेटवून येणार नाही। पावसाळा जीप गाडी बघा काय मध्ये ते नेतात पेटवून येता येणार नाही। तिथं ते आपण गावागावांच्या बसाने त्या त्या विभागाला तालुका असेल महापालिका प्रभाग असेल डोंबिवली असेल कल्याण असेल किंवा काड्याबंद असेल नैवेद्य असतील तिथे दिल्या जातील नेतेपटी तिथले असतील त्याच्याकडं आणि त्याचं त्या त्या शहरामध्ये जिथं कल्याण असेल तर तिथे जे शिवाजी महाराजचा पुतळा असेल किंवा आणखी दुसरं शाहू महाराजचा पुतळा असेल तर अशा एखाद्या चांगल्या थोर व्यक्तीच्या ठिकाणी म्हणजे पुतळा ठिकाणी किंवा स्थळी तिथं तिथं वाटप केलं जाईल आणि त्यानंतर गावागावासुद्धा फिरतील। काही ठिकाणी तर उरणमध्ये असं आहे काही गावामध्ये फिरतील तर बरेचसे विभागीय आहेत चिरनेरला हुतात्मा स्मारक चिरजर त्या विभागाने तिथे जमा होते पागोट्याला हुतात्मा स्मारक आहे तिथलं पागोट्याला तिथं जमा होते ते अशी जी स्मारकं आहेत ना ते तिथं म्हणजे अगदी गावात फिरताना स्मारकं आहेत तिथे काही पाच सहा गावची माणसं एकत्र येऊन ती फिरतील तिथं अशा तिथेची रूपरेषा जी आहे ती सकाळी आणि संध्याकाळी पहिल्यांदा सकाळी 10 वाजता आमच्या शाहिरांचं म्हणजे लोकमध्ये रुबामध्ये जाण्याचे असलेले गाणी शाही शाहिरी पोवाडे वगैरे बरेचसे जवळजवळ किती लोकांनी भाग घेतला आपल्याला काय 131 लोकांनी भाग घेतला याच्यामध्ये मराठी एकच गाणी 131 लोकांचा आणि बाकी अशी साधारणतः 10-5 तासात भागा पण ऐकले तशा प्रकारची जवळजवळ 100 ते 150 अशा लोकांनी सुद्धा त्यात भाग घेतलेला आहे। ही पथक आहे म्हणजे शाही पथक आम्ही ज्याला म्हणतो तशी तर ते इथे येऊन मिटिंगला हजर करून त्याची गड्डी स्थापन करून त्या दिवशी त्यांना काम दिलंय तर त्यांचं पहिलं 10 ते 11 आज तिथं त्यांचा कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून मी 10 चालतोय त्यात 11 ते तालुक्याला तर पुन्हा वेळ होईल तर अशात तर ते होणार आणि नंतर मग आपलं हुतात्मा स्मारक मोठे आपले शाहू महाराज शिवाजी महाराज शाहू महाराज वगैरे पितळ्यात आंबेडकर पुतळा वगैरे दंडवी पुतळा किंवा पटलांचा पुतळा त्याला हार वगैरे घालणार मग तिथे ज्योती पितळांना शपथ दिली जातात आणि तिथून नंतर गावागावाला जातात त्या गावागावात तिथल्या सध्याकाळच्या आपल्या गावागावात ताबडतोब हा 10-11 वाजता 1 पर्यंत काम आटपलं का तिथून कल्याणला येणार वेळ जाणार काड्याला नेणार मालकाला नेणार त्यामुळे तो वेळ मिळणार मग ते संध्याकाळचे 6-7 वाजता त्या गावाने त्यांच्या टायमिंग प्रमाणे तिथे साधारणतः जास्तमध्ये 1500 आम्ही बोलवत आहे गावातले 4-5 लोक बोलतोय एकदा तर्वे तालुक्या उरण तालुक्यातले ना तर आम्ही कमीत कमी बोलवत आहे कारण करोना आहेच आपल्या मागे लागलेला पाऊस ही आहेच मागं आपण नेमका गेलो त्या दिवशी 10-11 वाजता पाऊस आला तर पोलीस परवानगी देणार नाही तर आपल्याला त्याच्यामुळे मग आपला हॉल आहे दिवापडे साहेबांचा हॉल जे आहे जासेला मोठं ते 700 लोक बसू शकतात ते आम्ही बोलायचे 2000 आणि ते बसायची होतं 700 लोकांची असायची तर त्यामुळं मग तसं होणार आहे त्यामुळं कल्याण 35-30 लोक येतील डोंबिवली 35-30 लोक येतील नयनवेटर असे 2-3 येतील आणि तिथं जाऊन ते जास्त होत कल्याणचे गेल्यावर तिथं 500 लोक होतील डोंबिवली गेले तिथं 500 लोक होतील म्हणजे अशा प्रकारे तिथं जाऊन मग ते 500 त्याने विभाग केले असतील तर तिथं जाऊन त्या प्रत्येक गावागावामध्ये होतील ही त्रिस्तरीय घटना आहे। एक पहिलं लासेला सुरू होणार दिवा पाटील साहेबांनी सुद्धा सगळ्या परिषदा तिथे घेतल्या होत्या नेहमी म्हणजे शिको ज्याला स्थापन झाली तर त्या वेळेला पुनर्वसन नंतर झाले पण जमीन बचाव समिती जी होती जमीन बचाव समिती तिथं स्थापन झाली तिथं नेऊन झाल्या शरद पवार साहेब सुद्धा तिथे आले होते पाठिंबा द्यायला लागेल आंदोलन झाल्यानंतर वगैरे आहे ना दत्ता पटेल साहेब वगैरे सगळे आले होते तर ह्या दृष्टीनं 81 पासून 84 पासून नंतर अगदी शेवटच्या 2013 पर्यंत असे जो हे आंदोलन खऱ्या अर्थानं आपण पुढे नेलेलं आहे पाठीसाठी नेतृत्वाखाली तर त्याच्या दृष्टीनं हे झासेला आपण आता पुन्हा हे विमानतळाचं काम बंद आपल्याला करावं लावते सरकार हे आम्ही बनलं तर गेला खरं त्यांनी अजून काहीच उत्तर दिलं नाही म्हणजे त्यांनी जे बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं ठराव केलाय म्हणजे शिरतो ते आता कुठंही त्यांनी ठेवलं आहे महाराष्ट्र सरकारनं वरती पाठवलेलं काय कुठे अजून सांगितलेलं नाही अजून कुठल्या ज्याच्यात ठेवलं आहे जमिनी लपवून का महाराष्ट्र सरकार पाठवलंय
म्हणजे त्याचं खात्री पुरावा म्हणून काही नाही आहे, पण ते जसं जाईल तिथं जाईल. आम्ही आता सर्व तरावत तुम्हाला सांगितलं की आम्ही आता 15 ऑगस्ट पर्यंत आमचा टोल रद्द करावा करून आपला दिवापटांचा नावाचा ठराव करावा ही अपेक्षा होती, ती नाही झाली. तर 16 तारखेला आपलं आंदोलन असेल ते कशा तरी करता, ते 9 तारखेला जे आम्ही तिथे शपथ घेऊ कशाने भेटू तिथं, तर तिथं ते 16 पासून कसं असेल आम्ही जाहीर करणार. किती दिवस झाले म्हणजे बंद म्हणजे बंद, काम बंद म्हणजे बंद, काय घ्यायचे अक्षर ते पोलिसांना घेऊ दे काय अक्षर ते असेल, पण ते झालं एकदा की त्याच्यानंतर ते किती महिना चालतोय, 2 महिने चालतोय, 6 महिने चालतोय, वर्षभर चालतोय. शेवटी आता अजूनही नाव विमानतळ तयार व्हायला 3-4 वर्ष जाणार आहे, त्यामुळे केंद्र सरकारला काही घाई असं मला वाटत नाही. केंद्र सरकारला घाई महाराष्ट्र सरकारला झाली होती एक ठराविक नाव द्यायचं म्हणून. जगन्नाथ पाटील साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रोजेक्टला आपल्या घरातल्या मुलाचं नाव दिलेलं नाही, फक्त पहिलेच मुख्यमंत्री आहेत की त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव या विमानतळात द्यावं असं सुचवलंय. तर अशा प्रकारे हे जे आहे, तर या गोष्टीला आता म्हणून सरकार एकटायला बघतोय. प्रत्यक्ष काम काय चालू आहे, फार थोडं झालं आहे, आणि जे काय कुणाला चालू असेल तुम्ही असू दो, तुमच्या मनात कुठला शंका असेल गाववाले आहेत वाटतं ते गाववाले स्वतःहून बंद करतीलच, बाहेरच्या त्यांनाही बंद करतील, नाही केली तर करायला लावू. एक गोष्ट अशी आहे, बंद झालं तर खुशीने अधिक चांगलं. आम्ही निमिष करून विनंती करू, नाही झालं तर मग मात्र सक्तीनं विषयपणावर 14 केसेस झाल्या, त्या पिशोर भरपूर झाल्या, आमचे देखील 2 मदत झाल्या, पण आता अजून जे काही होतील त्या आम्ही घ्यायला तयार आहोत. म्हणजे याच्या पुढं मागं हटायचं नाही, वेळ किती आहे, वेळेच्या बाबतीत मात्र आम्ही 1 दिवसात करून ते 1 महिन्यात करू ते बोलू शकत नाही. दिवा म्हणून जर नाव देपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही.